नमस्कार, के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोकणाचं विकासाच्या माध्यमातून दंदनवन करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कोकणी जनतेला आश्वासन. जोपर्यंत पृथ्वी तलावर सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकत नाही, नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन. मच्छीमार बांधवांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी भर समुद्रात केलं मच्छीमारांना आवाहन. आणि कुणबी समाजाचे प्रश्न उदय सामंत यांनी सोडवल्यामुळे बळीराज सेना महायुतीबरोबर, अध्यक्ष अशोक वालम यांची ग्वाही. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. Phenolex Pipes, पहुंचाएं पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत कोकणात विकास करणारा आमदार असला पाहिजे असं सांगत महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन केलं. कारण गुहागरमध्ये यावेळी गेम बदलायचं आहे ना आपल्याला, पक्का. नव्या भिडूचं नवं राज्य आणायचं आहे ना. आणि मी हे म्हणत नाही, माझं म्हणणं नाही, इथल्या मतदारांचं म्हणणं आहे. या लोकांनी ठरवलंय परिवर्तन घडवायचं आहे, चांगला उमेदवार निवडून द्यायचं आहे. खरं म्हणजे आता इथल्या मतदारांनी भाकरी फिरवायची वेळ आलेली आहे आणि ते ठरवलंय. आणि भाकरी ऑलरेडी करपलेली आहे, करपले ना, आणि करप झाले करप्ट. भगवान परशुरामाच्या पौराणिक भूमीवर आज मी महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचार सभेला आलेलो आहे. अतिशय साधा माणूस आहे, साधा कार्यकर्ता आहे, छक्के पंजे काय नाही. मी पहिला बघितलं तेव्हा बघितलं, अरे काय एकदम साधा सुधा सज्जन माणूस आहे. आता सज्जन माणूस दिलाय दुर्जनाच्या माती आणू काठी, आणि सज्जनाच्या हाती देवो धनुष्यबाण भगव्या झेंड्याची काठी. आणि म्हणून राजेश बेंडल हे निवडून जाणार असं कौल वाडेश्वर आणि दुर्गादेवीने दिलेला आहे. आणि एकदा कौल दिला की आपल्याला माहीत आहे कोकणामध्ये आपलं राजेश बेंडल यांचा बेडा पार, आणि समोरच्याचं बंडल बांधून पार्सल घरी पाठवून द्या. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, काम करणारा आमदार या भागात पाहिजे, या ठिकाणी विकास करणारा आमदार पाहिजे. कारण सरकार महायुतीचं आहे, सरकार महायुतीचं सरकार आहे, पुढेही महायुतीचं सरकार 100% येणार आहे. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. आणि म्हणून मग तुम्हाला काम करणारा आमदार पाहिजे की मिमिक्री करणारा ऍक्टर पाहिजे का चांगलं कॅरेक्टरवाला आमदार पाहिजे? चांगला कॅरेक्टरवाला आमदार कोण? यो बाजूला उभा आहे. आणि म्हणून याला आशीर्वाद देणार तुम्ही सगळे माझ्या लाडक्या बहिणी,
लाडके भाऊ मला हात वर करून सांगा, राजेश मेंडलच्या मागे आता एवढ्या लोकांनी तीन चार मतं गोळा केली तरी सुद्धा समोरच्याचा कार्यक्रम करेक्ट होऊन जाईल. आणि म्हणून रत्नागिरीमध्ये या कोकणामध्ये एक चांगलं काम करणारा माणूस पाहिजे, खऱ्या अर्थाने लोकांना न्याय देणारा माणूस पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर आले असताना त्यांनी गुहागर इथं महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असं सांगत महायुती सरकारच्या पाठीशी आपण सर्वांनी ठामपणे उभं राहावं असं आवाहन केलं. एक अतिशय चांगला काम करणारा आणि लोकांना न्याय देणारा आमदार तुम्हाला आम्ही दिला आहे. कोकणानं जे शिवसेनेला दिलं त्याला तोड नाही. बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं त्यामुळे कोकण आणि शिवसेना हे समीकरण गेले अनेक वर्षाचं आहे. आपण पाहतोय म्हणून कोकणामध्ये एकही खासदार उभाटत आला खासदार कोकणात एकही खासदार उभाटाचा आला नाही, त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, वैचारिक भूमिका सोडली, ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला म्हटलं माझी काँग्रेस होऊ देणार नाही तर माझं दुकान बंद करेन, त्या काँग्रेसच्या मांडीला होऊन सरकारमध्ये गेले, स्वतःच्या मोहापायी खुर्ची पायी मुख्यमंत्री झाले, काय मिळवलं काय मिळवलं. आणि या एकनाथ शिंदेने जे शिवसेना तो धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला त्या एकनाथ शिंदेने तो सोडवला, शिवसेना वाचवली, धनुष्यबाण वाचवला, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आणलं. नातूसाहेब इथं आहे, युती झाली शिवसेना भाजप युती, लोकांनी मतं दिली शिवसेना भाजप युतीला. एकीकडे बाळासाहेबांचा फोटो दुसरीकडे प्रधानमंत्र्यांचा फोटो लावून मतं घेतली. सरकार कुणाबरोबर यायला पाहिजे होतं, सरकार कुणाचं बनवायला पाहिजे होतं, शिवसेना भाजप युतीचं दुर्दैवाने असंघाशी संघ केला, अनैसर्गिक आघाडी केली आणि ज्यांनी बाळासाहेबांना शिव्या घातल्या, जे बाळासाहेबांच्या विरुद्ध अपशब्द काढले त्यांच्याबरोबर तुम्ही जाऊन बसलात, हे दुर्दैव आहे, ही शोकांतिका आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने मलाही तुम्ही लाईटली घेतलं, हलक्यात मला घेतलं, पण मी तुमचा टांगा पलटी करून टाकला. यावेळी एकनाथ शिंदे सरकार पाडत नसून जनतेच्या मनातलं सरकार आणतो असं सांगत उपस्थित मतदारांना भावनिक आवाहन करत विकासाच्या माध्यमातून कोकणचं नंदनवन करू असंही सांगितलं. ज्या बहिणी आहेत, जे भाऊ आहेत, जे माझे इथले मतदार आहेत त्यांना फक्त बहिणींना सांगा आम्ही लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला भेटून आलो आहे. जे लोक म्हणतात ही योजना आम्ही बंद करणार, अरे कोणाही माईकाचा लाल आला तरी एकनाथ शिंदेनी सांगितले तुमच्या भावानी ही योजना बंद होऊ देणार नाही, एवढा निरोप द्या. आणि राजेश मेंडलचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या बहिणीचा विजय, राजेश मेंडलचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या भावाचा विजय, राजेश मेंडल यांचा विजय म्हणजे लाडक्या शेतकऱ्यांचा विजय, राजेश मेंडल यांचा विजय म्हणजे माझ्या ज्येष्ठांचा विजय, आणि राजेश मेंडल यांचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा विजय. आणि योजना करताना आम्ही जात पात धर्म काही बघितला नाही, सर्वांना योजना सुरू ठेवली आहे. सर्व जाती पातीच्या बहिणींना, सर्व जाती पातीच्या भावांना, सर्व जाती पातीच्या शेतकऱ्यांना आम्ही दुधाभाव केला नाही. आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, हे सरकार लोकांचं आहे, हे जनतेचं सरकार आहे आणि जनतेसाठी काम करणारं सरकार आहे. मी सांगतो माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या शरीरामध्ये
रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्राची सेवा करण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल एवढीच आपल्याला खात्री देतो. आणि राजेश बेंडल यांना आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा, मक्तेदारी मोडून काढा आणि सर्वसामान्यांचा सरकार इथं आणा. एवढे लोक, एवढ्या माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ नुसते फिरले, दोन दोन चार चार लोकांना सांगितलं तरी सुद्धा समोरच्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, तुम्हाला निधी, या मतदारसंघाला निधी कमी पडू देणार नाही. नातूसाहेब, याचं नंदनवन, या गुहागरचं नंदनवन आपण करू एवढीच आपल्याला विनंती. पुन्हा एकदा राजेश बेंडल याच्या हातात, एका हातात भगवा झेंडा, दुसऱ्या हातात धनुष्यबाण दिलाय, यांना विजय करा, विजय करा एवढीच विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पृथ्वी तलावर जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कोणाचा बापही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही असा शब्द महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी वाटत खंडाळा येथील जाहीर सभेत महिला वर्गाला दिला. आणि विशेषतः मला हजारोंच्या संख्येने जमलेल्या महिला भगिनींना मनापासून धन्यवाद द्यायचे पाहिजे, दिले पाहिजे की ठीक आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणली, आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवली, त्याचा फायदा नक्की माझ्या महिला भगिनींना मिळतोय. पण तो फायदा मिळाल्यानंतर ज्यानं हा फायदा मिळवून दिला त्या भावाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही हजारोंच्या संख्येनं जमलाय, त्याबद्दल तुम्हाला मनापासून मला धन्यवाद द्यायचे. आणि हा देखील शब्द द्यायचा आहे की या पृथ्वी तलावर जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत कोणाचा बाप ही योजना बंद करू शकत नाही. ही आम्ही आणलेली योजना आहे आणि आमच्या महिला भगिनींसाठी आणलेली योजना आहे. त्याच्यामुळे महिला भगिनींना मला विनंती करायची आहे की 20 तारखेला तुमचा भाऊ हा विधानसभेच्या निवडणुकीला उभा आहे, 20 तारखेला मतदान आहे. या जिल्हा परिषद गटामध्ये 7,000 महिला भगिनींना आपण माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. आपल्याला या मतदारसंघामध्ये जर खरंच 1,25,000 मताधिक्य मला द्यायचं असेल तर आपल्या भावासाठी 20 तारखेला कुणी निमंत्रण दिलं, कुणी नाही निमंत्रण दिलं तरी स्वतःहून बाहेर पडा. आणि जर स्वतःहून तुम्ही बाहेर पडलात तर या जिल्हा परिषद गटाची माझी मतमोजणी 7,000 सुरू होणार आहे आणि समोरच्याची 0 सुरू होणार आहे. महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारासाठी वाटत खंडाळा इथं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा समन्वयक दीपक पटवर्धन, जिल्हा नियोजन सदस्य बाबूशेठ पाटील, भाजप तालुका अध्यक्ष विवेक सुर्वे, राष्ट्रवादी पार्टीचे बंटी वणजू, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश साळवे, शांताराम मालप, प्रकाश रसाळ, उमेश कुलकर्णी, विष्णू पवार, शरद चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर द्यायचं असेल तर या जिल्हा परिषद गटातून 10,000 लीड देण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागा असं आवाहन केलं. पण त्या सभेमध्ये देखील काय झालं, त्या सभेमध्ये देखील पटवर्धन साहेब भाजपाला टार्गेट करण्यात आलं, देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर टीका करण्यात आली, नारायणराव राणेंवर टीका करण्यात आली, 3 माझा नंबर होता, माझ्यावर देखील टीका करण्यात आली. पण मला सगळ्यांना एक विनंती करायची आहे, टीकेला तर मी कधीच उत्तर दिलेलं नाही, टीकेला मी कामानं उत्तर देतो, संख्येनं उत्तर देतो हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मला आपल्याला एकच विनंती करायची आहे की त्या टीकेला जर खरमरीत उत्तर द्यायचं असेल तर या जिल्हा परिषद गटातलं लीड हे 10,000 असलं पाहिजे, यासाठी आजपासून आपण कामाला लागलो. आणि मी अतिशयोक्ती सांगत नाही, व्यासपीठावर असलेले बाबूशेठ पाटील असतील, विवेक सुर्वे असतील, प्रथमेश गावणकर असतील, आमचे विष्णूशेठ पवार असतील, आमचे विरवड्याचे सरपंच असतील, आमचे अनिकेत सुर्वे असतील, बाबाई कल्याणकर असतील, हे भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी आणि बंटीशेठचे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील, हे सगळे जर 4 एक दिलानं कामाला लागले, कामाला तर लागलेलेच आहेत,
पण आहे तशा पद्धतीने एक संघपणाने समोर गेले तर मी आव्हान देतो की 10,000 पेक्षा जास्त मताधिक्य एका जिल्हा परिषद गटातून आपण मिळवू शकतो, एका जिल्हा परिषद गटातून मिळवू शकतो. तुम्ही येताना एक एक मत जरी घेऊन आला, एक एक मत जरी तुम्ही येताना 20 तारखेला घेऊन आला तरी आपली 12 ते 13 हजार मतं झाली. आणि पुढे 10,000 मताधिक्य मिळवायचं असेल तर मला मुस्लिम बांधवांना विनंती करायची आहे की हे सगळं बघून आपण देखील याच्यामध्ये सामील झालं पाहिजे. कारण तुमच्या मच्छीमारांच्या अडीअडचणीसाठी कोण जर धावला असेल तर उदय सामंतच धावला याची नोंद देखील आपल्या सगळ्यांकडे असणे गरजेचं आहे. या जाहीर सभेला वाटत खंडाळा, वरवडे, जयगड आदी भागातील महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. यावेळी भाजपा जिल्हा समन्वयक दीपक पटवर्धन यांनी विद्यमान महायुतीचं सरकारला आपण पुन्हा संधी द्याल असा विश्वास व्यक्त केला. तेवढ्याच दणदणीत मताधिक्याने विजयाकडे कूच करावा अशा पद्धतीनं रचना लावताना आज प्रथमच उदयजी तुमच्या सभेला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली आणि डोळ्याचं पारणं फिटलं, मनाची शंका दूर झाली. एका जिल्हा परिषद गटामध्ये जर एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहून पाठिंबा देत असाल तर 20 तारखेचं मतदान हे बहुसंख्येने उदयजी सामंत यांना होणार याबद्दल माझ्या मनात कोणताही शंका राहिली नाही. 6 महिन्यापूर्वी भाजपा प्रणित लोकशाही आघाडीचं सरकार केंद्रामध्ये स्थानापन्न झालं, शतक महोत्सवाकडे आपला देश चाललाय. या अमृत काळातून पुढे जात असताना महाराष्ट्राची निवडणूक सामोरी आली आणि या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचं भवितव्य, महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती आणि महिला सन्मान ही आपली उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून जे महायुतीचं सरकार सध्या स्थानापन्न आहे त्याला एक्सटेन्शन देण्याचं काम आपण सर्व मतदार बंधू वगैरे 20 तारखेला नक्की कराल हा विश्वास मला वाटतो. मच्छीमार बांधव, नौका मालक या सर्वांनी 20 नोव्हेंबर रोजी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं. आज मतदार जनजागृती कार्यक्रमाच्या अंतर्गत रत्नागिरीमध्ये भगवती मंदिर येथे एक रॅली, आनोखी रॅली आयोजित केलेली आहे. मच्छीमार बांधवांचा सहभाग मतदानामध्ये असला पाहिजे या उद्देशाने त्यांच्यामध्ये जागृती यावी या उद्देशाने ही रॅली आयोजित केली. याच्यामध्ये जवळपास 150 पेक्षा अधिक कोटी सहभागी झालेले आहेत आणि त्याचा उद्देश मच्छीमार बांधवांनी आपलं 20 तारखेला मतदानाचा जो हक्क आहे बजवावा यासाठी प्रशासनाने केलेला एक प्रयत्न आहे. या माध्यमातून मला सर्वांना, सर्व मच्छीमार बांधवांना, सर्व बोटी मालकांना किंवा जे काही बोटीचे वेगळ्या प्रकारचे तांडेल आहेत त्यांना सर्वांना आवाहन करायचं आहे 20 तारखेला मोठ्या संख्येने मतदानाच्या हक्क बजावण्यासाठी बाहेर यावं आणि मतदानाला पाठवावं. धन्यवाद. 266 रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये भगवती बंदर तसेच मिरकरवाडा बंदरामध्ये बोट रॅली काढून जनजागृतीचा प्रशासनानं अनोखा उपक्रम राबवला. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीनं विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. मतदारांनी अधिकाधिक संख्येनं घराबाहेर पडून प्रथम आपलं मतदान करावं आणि लोकशाहीमध्ये आपलं कर्तव्य पार पाडावं असं आवाहन 266 रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी केलं आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 266 रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा मी निवडणूक निर्णय अधिकारी. मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी यासाठी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय एम देवेंद्र सिंह सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे, मतदार जनजागृतीचे अनेक कार्यक्रम या मतदारसंघात आम्ही राबवत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मासेमारी या व्यवसायावर जे अनेक मच्छीमार अवलंबून आहेत त्या नौका मतदानाच्या दिवशी समुद्रात गेल्यामुळं त्यांचं मतदान होऊ शकत नाही अशा मच्छीमार मतदारांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी 800 बोटींची ही रॅली आज आयोजित करण्यात आलेली होती. रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार
दिलीप काशीनाथ यादव यांनी शिवसेना पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार उदय रवींद्र सामंत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली. त्यावेळेला शहराध्यक्ष बिपिन बंदरकर, युवा नेते मंदार आंब्रे आदी उपस्थित होते. नमस्कार. मी 266 विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार दिलीप काशीनाथ यादव 2024 निवडणूक लढवत आहे. आज दिनांक 16/11/2024 रोजी उदय रवींद्र सामन निशाणी धनुष्य बाण यांना मी जाहीर पाठिंबा देत आहे असे जाहीर करतो. आता प्रचार करत असताना आमदार उदयजी सामंत यांची आणि माझी भेट झाली. त्यावेळी 15-20 वर्ष ते ह्या तालुक्याचे आमदार आहेत आणि त्यांनी विकास केला हे त्यांनी ज्यावेळी काही प्रश्न मला विचारले आणि मी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर उत्तरं दिली त्याच्यातून मला असं वाटलं की खरोखरच हे आमदार उदय सामंत साहेब हे जनतेचे नक्कीच कामं करू शकतात किंवा तालुक्याचा आणखी पूर्ण कायापालट करू शकतात हा जो मला विश्वास बसला म्हणून मी पाठिंबा दिला. तर माझी खूप एक इच्छा होती की नाथना ग्रामपंचायतीवरती सदस्य म्हणून निवडून जायचं होतं. त्यावेळी त्यांनी मला एक वचन दिलं की नेक्स्ट टाइम तुला नाथना ग्रामपंचायती उभं करतो. नाही, मला जनतेची कामं तर करायचीच आहेत. जनतेचे काम करायचे, तालुक्याचा विकास करायचा आहे. सदस्य नाही, पण एक तो पाया आहे ना, पाया आहे. तुम्हाला विकास करायचा आहे जनतेचा. बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये साहेब त्यांचा नक्की विचार करतील राजकीय दृष्ट्या कुठे असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी कुणबी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. यामुळेच बळीराजा सेनेनं युतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम बळीराजा सेना करणार असल्याची माहिती बळीराज सेनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज इथे रत्नागिरी जिल्ह्यात आमचा बळीराज सेनेचा गेल्या 2 दौरा चालू आहे. 17 तारखेपर्यंत रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी बळीराज सेना हा पक्ष 1.5 वर्षापूर्वी आम्ही स्थापन केला. कुणबी समाज हा बहुसंख्येने कोकणात असल्या कारणाने कुणबी समाजाने पुढाकार घेऊन हा पक्ष स्थापन केला आपण. आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये जे सरकार युती सरकार होतं या युती सरकारच्या माध्यमातून सतत मुख्यमंत्री महोदयांसोबत या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना मध्यस्थी करून ज्या बैठका झाल्या 1 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री महोदयांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्या 3 तासाच्या बैठकीमध्ये कुणबी समाजाचे आणि इतर कोकणातले बरेचशा विषयावरती आपण चर्चा केली. ही जात पोटजात जी आहे कुणब्यांची ही वगळण्यात आली होती आणि म्हणून तो तिलोरी कुणब्यांची आम्हाला सर्टिफिकेट मिळत नव्हती आणि ते दाखले मिळत नसल्या कारणाने विद्यार्थ्यांना तसेच नोकरीमध्ये आणि राजकारणात सुद्धा आम्हाला फार मोठ्या अडचणी येत होत्या. तोही प्रश्न 1 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठेवला. मुख्यमंत्री महोदयाने मागासवर्ग आयोगाला फोन करून विचारलं की बाबा हा प्रश्न यांचा का निकाली काढण्यात येत नाही, एवढे वर्ष लोक आंदोलन वगैरे करतात. तर ते म्हणाले त्यांच्याकडून आपण डाटा मागितलेला आहे, तो डाटा मिळेल त्याच्यानंतर पुढचा निर्णय घेऊ. परंतु एक मला सांगायला आनंद वाटेल, हे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने काम करतात त्यांची काम करण्याची पद्धत त्या दिवशी पाहिली आपण. या पत्रकार परिषदेला बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भायजे यांच्यासह नंदकुमार मोहिते, वसंत भरे, प्रकाश बागरत, कुळे आदी उपस्थित होते. बळीराज सेनेला महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रस्ताव आला आणि म्हणूनच आम्ही या निवडणुकीला सामोरं जात असल्याचं अशोक वालम यांनी यावेळी सांगितलं. आज इथे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केली त्यांना माहिती त्यांना विचारा. तुम्हाला त्या माहितीसाठी सांगतो, आम्ही वास्तविक ह्या निवडणुकीला आम्हाला सामोरं जायचंच नव्हतं. जर युती झाली नसती तर आम्ही सामोरे गेलोच नसतो. आम्ही तटस्थ भूमिका घेतली असती, बांधणीवरतीच काम केलं असतं. परंतु आम्हाला कुठेतरी एक आशा निर्माण झाली, एकच दुसरा आमदार आमचा सभागृहात जाऊ शकतो आणि त्यामुळे समोरूनच संधी आल्या. हे आम्ही कुठल्याही पक्षाकडे निवेदनं घेऊन गेलो नाही की आम्हाला तुमच्याबरोबर युती करायची आहे. दोघांकडूनही एक दखल घेतली गेली बळीराज सेनेची
आणि दोघांकडूनही आम्हाला प्रस्ताव आला महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडून पण की तुम्ही आमच्यासोबत या, तुमचे काय असलेले प्रश्न असतील, तुमच्या काय मागण्या असतील त्या आम्ही द्यायला मान्य करायला तयार आहोत. परंतु आपण सर्वांनाच जाणतो की ज्या सरकारमध्ये असतात एकंदरीत ह्या मागण्या जर बघितल्या त्या महाविकास आघाडी पूर्ण करू शकत नव्हतं कारण ते सत्तेत नव्हते. पण सत्तेत असलेल्या सत्ताधारी कार्यकर्त्यांकडून आम्ही महाराष्ट्राच्या कोर कमिटीला बोलवलं होतं, बसवलं होतं निर्णय घ्यायला की कोणासोबत जायचं. एकट्या दुसऱ्याने कोणी निर्णय घेतलेला नाही सर, बहुमताने ठरलं म्हणून आपण त्यांच्यासोबत. कोकणात अनेक उद्योजक येण्यासाठी तयार आहेत, मात्र रिफायनरीचा विषय न संपल्यामुळे उद्योजक येत नसल्याचं अशोक वालम यांनी यावेळी सांगितलं. तुम्ही जरा ना माझ्यावरती ना टीका टिप्पणी होते नेहमी, एक सांगतो पत्रकारांकडूनच कुठल्या तरी, मी रिफायनरच्या टायमाला राजापूरला म्हणालो होतो की 42 उद्योजकांना कोकणात यायची इच्छा आहे. ज्या मी पण त्याच्यातला एक उद्योजक आहे, परंतु झालं काय माहिती ते उद्योजक काय येत नाही. महत्वाची जर ही बातमी छापलात ना तर जे विरोधात कधी कधी एकच कोण एक दुसरा कोण पत्रकार आहे तो नेहमी 2-3 वर्षात कधीतरी वर्षातून 2 वेळा विचारतो. मग ते अशोक वालम बोलले होते की मी उद्योग 42 उद्योजकांना आणेन, ते येत का नाही. तुम्ही सांगा, रिफायनरीचं भूत जिथून गेलं नाहीये अजून ते लटकत आहे. कुठला उद्योजक धोका पत्करेल, तरी पण मी काय सांगतोय राजापूरमध्ये जाऊन बघा, तरी पण मी माझ्या उद्योगातला एक डिपार्टमेंट राजापूरमध्ये आणून आज तिथे गेल्या 2 वर्षापासून खेड्यापाड्यातली मुलं, एकदम खेडेगाव आहे पडवे, त्या खेड्यामध्ये खेड्यातली मुलं आज एसी मध्ये बसून कॉम्प्युटर वरती जॉब करतात मुंबईच्या कंपनीचं. एक डिपार्टमेंट आणून तिथे मी स्थापित केलेलं आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोकणाचं विकासाच्या माध्यमातून दंदनवन करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कोकणी जनतेला आश्वासन. जोपर्यंत पृथ्वी तलावर सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकत नाही, नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन. मच्छीमार बांधवांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी भर समुद्रात केलं मच्छीमारांना आवाहन. आणि कुणबी समाजाचे प्रश्न उदय सामंत यांनी सोडवल्यामुळे बळीराज सेना महायुती बरोबर, अध्यक्ष अशोक वालम यांची ग्वाही. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार.